पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पूजन होऊन बाळीवेश शक्तीपूजा आणि समाजसेवा मंडळाची अत्यंत उत्साहात मिरवणूक निघाली. शारदीय नवरात्र उत्सव प्रतिवर्षी बाळीवेश शक्तीपूजा व समाजसेवा मंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यंदाही विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान बुधवारी भव्य मिरवणुकीद्वारे आदिशक्तीची मंगलमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पूजन होऊन मल्लिकार्जुन मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. स्वतः पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ महेश थोबडे यांनी लेझिम खेळत आपला उत्साह दाखवून दिला आणि सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. यावेळी ट्रस्टी अध्यक्ष सुनील गुंगे, ट्रस्टी पदस्थ राजशेखर हिरेहब्बू, केदार उंबरजे, रेवनसिद्ध अवजे, शिवचरण तंबाके, सूर्यकांत वाले, अजित धुम्मा, राजाभाऊ संजवाडकर, उत्सव अध्यक्ष अभिराज धुम्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान मंडळाच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी लेझिमचा सुंदर आणि आकर्षक खेळ सादर करताना सर्वांची मनं जिंकली. विविध प्रात्यक्षिक सादर करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. चिमुकल्या हर्षराज हिरेहब्बू यानंही मोठ्या मंडळींबरोबर आपली ही लेझिमची हौस भागवत सर्वांची जाद मिळवली. मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेश, चाटी गल्ली, मंगळवार पेठ, पोलीस चौकी, मधला मारुती, टिळक चौक, उत्तर कसबा, होटगी मठ मार्गे मल्लिकार्जुन मंदिर इथं आल्यावर मिरवणुकीची सांगता करण्यात येऊन आदिशक्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी प्रशांत धुम्मा, बिपिन धुम्मा, जगदीश हिरेहब्बू, उपाध्यक्ष शुभम तुकमाळी, ओंकार हिरेहब्बू, खजिनदार गंगाधर कुडल, महादेव पटणे, राजशेखर म्हेत्रे, सचिव सचिन कुडल, जगदीश वळसंगे, प्रसिद्धी प्रमुख अमोल रामपुरे, जयप्रकाश आमणगी, संकेत थोबडे, सागर हिरेहब्बू, निखिल थोबडे, सिद्धेश थोबडे, शैलेश लिंबितोटे, नागनाथ वाले, किरण पांढरे, मुत्यप्पा गणेचारी, राजशेखर सवळी आदींची उपस्थिती होती.